पावसासंदर्भातली एक बातमी समोर येते. मिरज तालुक्यामध्ये मुसळधार पावसानं निर्माणाधीन पूल वाहून गेला, तर पावसानं शहरातील मिरज ओढा ओसंडून वाहू लागलाय. पुलावरून पाणी जात असल्यामुळे मिरज मलगाव या मार्गावरील वाहतूक सुद्धा बंद झाली आहे. दरम्यान मुसळधार पावसामुळे इथलं जनजीवन जे आहे ते पूर्णपणे विस्कळीत झालंय. मिरज मलगाव मार्गावरची ही वाहतूक पूर्णपणे बंद झालेली आहे. या दृश्यांच्या माध्यमातून आपण या पाण्याचा अंदाज घेऊ शकतोय किती मोठ्या प्रमाणात या परिसरामध्ये हे पाणी वाहत आहे. या ठिकाणी शेतांमध्ये सुद्धा पाणी शिरल्याचं या दृश्यांच्या माध्यमातून दिसतंय. अनेक ठिकाणी यामुळे वाहतूक बंद झालेली आहे, तर निर्माणाधीन जो पूल होता तो पूर्णपणे खचलाय आणि त्यामुळे इथली वाहतूक बंद करण्यात आली आहे. या पुलाची ही अवस्था आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय. तर आपण पाहतोय सांगलीमधले नदी नाले अक्षरशः ओसंडून वाहत आहेत. मागच्या काही वर्षांपूर्वी सांगलीमध्ये महापूर आला होता आणि यंदा त्या प्रकारची परिस्थिती उद्भवू नये यासाठी प्रशासनाकडनं आता उपाययोजना केल्या जातात.